राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं नाव अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी पहिला उमेदवार म्हणून संजय राऊत यांचं नाव निश्चित आहे. 26 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील. त्यांच्या चौथ्या राज्यसभेवर जाण्यानं एक नवा विक्रमही नोंदवला जाणार आहे. याचा आढावा घेऊया पुढच्या स्पेशल रिपोर्टमधून. फडफडू नका, तुमचीच पिसं गाळणार आहे. 4:00 घरात घुसायचं, त्या गरीब लोकांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं आणि धमक्या द्यायच्या. आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा. मी भोंगे असू, पिपाणे असू, शंख असू, तुतारी असू, तुमच्यावर जे भ्रष्टाचाराचे पुराव्याचा आरोप आहे त्याच्यावर बोला तुम्ही. शिवसेनेचा बुलंद आवाज. आम्हाला कोणाची भीती नाही. विरोधकांवर तुटून पडणारी तोफ आणि महाविकास आघाडी सरकार निर्मितीतलं महत्वाचं नाव म्हणजे संजय राऊत. आणि आता याच तोफेवर विश्वास ठेवत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेत पाठवणार आहे. खासदार संजय राऊत हे शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवार असणार आहे. 26 मे रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सलग चौथ्यांदा शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्याचा विक्रमही राऊत प्रस्थापित करतील. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सर्वाधिक वेळा जाण्याचा विक्रम सरोज खापर्डे यांच्या नावावरती आहे. काँग्रेसकडून 1972 ते 2000 तब्बल 28 वर्ष त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. इंदिरा गांधींच्या त्या निकटवर्तीय आणि केंद्रामध्ये एकदा आरोग्य राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांनी सांभाळलंय. संजय राऊत यांची चौथ्यांदा राज्यसभेवरती निवड झाल्यानंतर ते या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचतील. महाराष्ट्रातून सर्वाधिक काळ राज्यसभेवर कोण कोण होतं तर तेही पहा. महाराष्ट्रातून 5 वेळा राज्यसभेवर जाण्याचा विक्रम काँग्रेसच्या सरोज खापर्डे यांच्या नावावर आहे. नजमा हेपतुल्ला 6 वेळा राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यातल्या पहिल्या 4 टर्म महाराष्ट्रातून होत्या. काँग्रेसचे NKP साळवे 1978 ते 2002 सलग 4 टर्म राज्यसभेवर होते. सुरेश कलमाडी, प्रमोद महाजन यांनाही 4 टर्म राज्यसभा मिळाली, पण लोकसभा ते लढवत राहिले. 6-7 वेळा राज्यसभेवरती जाणारे काही मोजके खासदार देशामध्ये आहेतही, पण ते राष्ट्रीय पक्षांकडून. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाकडून सलग चौथ्यांदा राज्यसभेवरती जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. धारदार लेखणी आणि आक्रमक वाणीच्या जोरावरती संजय राऊत यांनी शिवसेनेत स्वतःचे एक स्थान निर्माण केलंय आणि राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे संपादक अशा दोन्ही जबाबदाऱ्या ते सांभाळत आलेत. शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात उद्योगपती मुकेश पटेल, चंद्रिका केनिया, प्रीतिश नंदी, संजय निरुपम यांसारख्या अनेकांना राज्यसभेवर पाठवलं गेलं. पण संजय राऊत 2004 पासून सलग चौथ्यांदा शिवसेनेकडून राज्यसभेवर जाणारे पहिले उमेदवार ठरतील. 2004 पहिल्यांदा राज्यसभा मिळाली तेव्हा त्यांचं वय होतं 43 आणि आता त्यांच्या 3 टर्म पूर्ण झाल्यात. त्यातली त्यांची कामगिरीच बघा. 137 चर्चांमध्ये सहभाग, राज्यसभेच्या कामकाजात 70% उपस्थिती, 2163 तारांकित आणि अतारांकित प्रश्न विचारले गेले. खासगी विधेयक मात्र त्यांनी एकदाही मांडलेलं नाहीये. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचा दिल्लीतला चेहरा म्हणूनही संजय राऊत आता ओळखले जाऊ लागलेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्र आणण्यातही ते महत्वाचा दुवा ठरले होते. चौथ्यांदा निवड झाल्यानंतर राज्यसभेत ते महाराष्ट्राचे प्रश्न किती आक्रमकपणे मांडतात आणि आपल्या पक्षासाठी काय राष्ट्रीय भूमिका बजावतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.